जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आलेख सतत उंचावत आहे. जिल्ह्यात ताज्या आकडेवारीनुसार 6682 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून आतापर्यंत 89 मृत्यूंची नोंद झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात बाधितांच्या संख्येत दररोज होणारी सरासरी 250 रुग्णांची वाढ लक्षात घेता रुग्णालयांमध्ये खाटा आणि डॉक्टरांची कमतरता जाणवत आहे. राज्य सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत पुढील 10 दिवस मोठे अभियान हाती घेतले आहे. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातही मनपाच्या 6 विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून 111 पथके कार्यान्वित होणार असून याद्वारे अति जोखमीच्या रुग्णांची नोंद केली जाणार आहे. यामध्ये ताप, खोकला, दमा, मधुमेह, उच्च रक्तदाब, प्राणवायू कमी असलेले नागरिक याची वेगळी नोंद ठेवली जाणार आहे. या पथकांना कोरोना दूत असं नाव देण्यात आलं असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात पुढील काही दिवस घरोघरी ही पथके फिरून संशयित कोरोना रुग्ण नोंदवणार आहेत. जिल्ह्यात असणारी बेडची कमतरता आणि डॉक्टरांविषयी कमी माहिती लक्षात घेता मनपा प्रशासनाने एक वेबसाईट विकसित केली असून या माध्यमातून चंद्रपूर शहर क्षेत्रातील कोरोना रुग्णालयातील बेडची संख्या आणि डॉक्टरांविषयी माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. cmcchandrapur.com/hospital असे या लिंकचं नाव आहे. चंद्रपूर शहरात पुढच्या काळात 350 खाटांचं जम्बो हॉस्पिटल नागपूर मार्गावरील शकुंतला लॉन येथे उभारण्याची जिल्हा प्रशासनाची तयारी असून त्या व्यतिरिक्त चंद्रपूर महिला रुग्णालयामध्ये 350 खाटांची वाढ करत या ठिकाणी तात्पुरते कोविड रुग्णालय स्थापले जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणून अति गंभीर जोखमीच्या रुग्णांवर त्वरित उपचार करण्यासाठी आता प्रशासन कामाला लागला आहे. महापौर राखी कंचरलवार यांनी याविषयी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. कोणत्या डॉक्टरांशी बोलावं हे कळत नाही आणि कोणाचे नंबर एंगेज असतात त्यावेळेस आपल्याला जी मनावर परिस्थिती येते तेव्हा आम्ही एक महानगरपालिकेने ॲप काढलेला आहे, एक लिंक आहे, त्या लिंकमध्ये तुम्ही क्लिक करा आणि तुम्हाला कुठे बेड अवेलेबल आहे, सरकारी दवाखान्यात बेड अवेलेबल आहे, प्रायव्हेट दवाखान्यात बेड अवेलेबल आहे आणि त्याची संख्या किती आहे, कुठे कोणत्या ठिकाणी बेड अवेलेबल आहे हे तुम्हाला कळून जाईल. आणि या क्लिकचं नाव मी क्लिक cmcchandrapur.com/hospital अशी ही लिंक आहे आणि आम्ही सगळ्यांकडे ही लिंक शेअर करू आणि मी माझ्या चंद्रपूरकरांच्या प्रत्येक जनतेला सांगू इच्छिते की तुम्हाला थोडासाही खोकला असेल, थोडासाही ताप असेल तर तुम्ही घाबरू नका, आपण बरे होऊ शकतो पण आपल्याला त्वरित त्याची उपाययोजना, त्वरित आपण मेडिसिन घ्यावं, आम्हाला सांगावं, आम्ही नक्कीच तुमची मदत करू. फक्त तुम्ही घाबरू नका, तुम्ही सांगा, थोडासाही ताप असेल तर सांगा, थोडासाही खोकला असेल तर तुम्ही डॉक्टर